नमस्कार, मी अमोल जोशी। नवराष्ट्र कोरोना अपडेट्समध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला आपण दोन अत्यंत चांगल्या आणि दिलासादायक बातम्या बघणार आहोत। त्यातली पहिली बातमी आहे लसीकरणाबाबतची। भारतामध्ये सध्या लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे आणि याचं कारण आहे लसींचा तुटवडा। पण आता याबाबत एक दिलासादायक बातमी अशी आहे की लवकरच आता फायझरची लस भारतात उपलब्ध होणार आहे। पुढच्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल असं सांगितलं जात आहे। भारत सरकार आणि फायझर यांच्यामध्ये सध्या या कराराची बोलणी सुरू आहेत। ही बोलणी अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यानंतर करार होण्याची शक्यता आहे। अजून ऑफिशियली कुठलाही करार झालेला नाही, मात्र कराराबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्यामुळं लवकरच ही लस आपल्याला उपलब्ध होण्याची शक्यता आहे। यापूर्वी देखील फायझरनी भारतात लसींचा पुरवठा करण्यासाठी अर्ज केलेला होता, मात्र त्यावेळी भारत सरकारने प्रतिसाद दिला नाही असं फायझरचं म्हणणं होतं। आणि त्याचबरोबर भारतातल्या नागरिकांवर या लसींचे प्रयोग झालेले नसल्यामुळे आपण परवानगी देऊ शकत नाही अशी भूमिका त्या काळात भारत सरकारने घेतलेली होती। मात्र आता सरकारनं ही भूमिका बदललेली आहे आणि त्यामुळे जुलै महिन्यात किंवा त्यानंतर फायझरची लस भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे। फायझर पाठोपाठ आता बायोलॉजिकल ई या कंपनीची लस देखील भारतात उपलब्ध होणार आहे। ही हैदराबादची कंपनी आहे आणि या कंपनीनं भारतासोबत 30 कोटी लसी पुरवण्याचा करार पूर्ण केलेला आहे। ऑफिशियली हा करार भारत सरकार आणि बायोलॉजिकल ई या कंपनीमध्ये पार पडलेला आहे। ऑगस्ट महिन्यांपासून या लसींच्या उत्पादनाला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे। या लसींच्या पहिल्या 2 टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत। तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे सोपस्कार औपचारिकता सध्या सुरू आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे। बायोलॉजिकल ई या कंपनीनं केंद्र सरकारकडे 1,500 कोटी रुपयांच्या ॲडव्हान्सची मागणी केलेली होती अशी बातमी गेल्या आठवड्यात आलेली होती। आणि आता जे कळते त्यानुसार ही मागणी केंद्र सरकारनं मान्य केली आहे आणि 1,500 कोटींचा ॲडव्हान्स देण्याचा करार केलेला आहे। ऑगस्ट ते डिसेंबर या काळामध्ये या लसींचं उत्पादन भारतात होणार आहे आणि ऑगस्ट ते डिसेंबर या काळामध्ये 30 कोटी लसी भारतीय नागरिकांना उपलब्ध होतील, ज्याच्यातून 15 कोटी भारतीय नागरिकांचं लसीकरण पूर्ण होऊ शकणार आहे। महाराष्ट्रातला आणि मुंबईतला कोरोना रुग्णवाढीचा आलेख हळूहळू खालावतो आहे, मात्र सध्या मुंबईमध्ये लसीकरण आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये लसींचा पुरवठा झालेला नाही आहे, त्यामुळे मुंबईतलं लसीकरण आजच्या दिवस बंद ठेवण्यात येईल। उद्या हे लसीकरण सुरू होणार का हे अवलंबून असणार आहे लसींच्या उपलब्धतेवर, त्यामुळे उद्याची कुठलीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। मात्र आज लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे किंबहुना तो संपल्यामुळे मुंबईतल्या लसीकरणाला खीळ बसलेली आहे। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या हेच चित्र आहे। केंद्र सरकारकडून होणारा लसींचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे, त्याचबरोबर राज्यांना देखील लसी उपलब्ध होत नाही आहेत लस निर्मात्या कंपन्यांकडून आणि आंतरराष्ट्रीय टेंडर्सना सध्या कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे लसीच उपलब्ध नसतील तर लसीकरणाची मोहीम वेग कशी घेणार हा प्रश्न अजूनही कायम आहे। पुढचे 2 ते 3 महिने हा प्रश्न असाच सतावत राहील आणि अधूनमधून जसजशा लसी उपलब्ध होतील तसतसं लसीकरण सुरू राहील असं चित्र सध्या तरी दिसतंय। एकदा इतर कंपन्यांच्या लस भारतात यायला सुरुवात झाली आणि भारतातील लसींचं प्रोडक्शन वाढायला सुरुवात झाली की त्यानंतर मात्र लसीकरणाला पुन्हा एकदा वेग येईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये सध्या लॉकडाऊन सदृश निर्बंध कायम आहेत। 15 जूनपर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत। ज्या ठिकाणी कोरोना रुग्णवाढीचा आलेख खालावतो आहे त्या ठिकाणचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत, मात्र काही जिल्ह्यांमधले कोरोना रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे रत्नागिरीमध्ये असं चित्र आहे आणि रत्नागिरीत आजपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली आहे। 2 जून ते 8 जून या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे। इतका कडक लॉकडाऊन असणार आहे की दूध देखील लोकांनी घरी मागवून घ्यावं, त्यासाठी देखील बाजारात जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। अत्यावश्यक सेवांची दुकानं म्हणजेच किराणा दुकानं ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू असतील, मात्र केवळ होम डिलिव्हरीसाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे मेडिकलची दुकानं मात्र सातत्याने म्हणजे दिवसभर सुरू ठेवायला परवानगी देण्यात आलेली आहे आणि इतर सगळी दुकानं 8 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत। यामध्ये मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे, मालवाहतूक केली जाऊ शकते, मालवाहतुकीच्या गाड्या रत्नागिरीत प्रवेश करू शकतात, मात्र त्या व्यतिरिक्त इतर कोणालाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विना पासचा प्रवेश करता येणार नाही। रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला जर रत्नागिरीत प्रवेश करायचा असेल कुठल्याही बाजूने तरीसुद्धा मागच्या 48 तासात RT-PCR टेस्ट केलेली असणं, तो रिपोर्ट तुमच्याकडे असणं बंधनकारक असणार आहे। 8 तारखेपर्यंत हे निर्बंध लागू असतील।
भारतात सध्या वॅक्सिनेशनसाठी ऑनलाईन नोंदणी करायला लागते आणि ही पद्धत अतिशय अन्यायकारक आणि असमान असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. भारतातल्या अनेक भागामध्ये अजून इंटरनेट नाही आहे. ज्या भागामध्ये इंटरनेट आहे त्या भागामध्ये साक्षरता नाही आहे. त्यामुळे सध्या लसीकरणासाठी 18 ते 45 या वयोगटातल्या व्यक्तींना एकतर कोविनवर नोंदणी करावी लागते किंवा भारत सरकारच्या ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागते. मात्र अशा प्रकारची साक्षरता भारतातल्या बहुतांश नागरिकांमध्ये नसल्यामुळे हे एक असमानतेचं तत्व असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. ज्या लोकांना इंटरनेट नाही आहे, ज्या लोकांना ते कसं वापरायचं ह्याचं ज्ञान नाही आहे, अशा लोकांवर हा अन्याय आहे आणि त्यामुळे समानतेच्या तत्वाला हा प्रकार हरताळ फासणार आहे असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त इतरही पर्याय उपलब्ध करून देण्यात यावेत नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीसाठी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता यावर केंद्र सरकार काय उत्तर देतं आणि कोविन आणि शिवाय मोबाईल ॲप या ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त इतर कुठल्या मार्गांनी आता ह्या नोंदणीची सोय उपलब्ध करून देतं का केंद्र सरकार 18 ते 45 वयोगटासाठी, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर हे होते या क्षणाचे कोरोना अपडेट्स. ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी नवराष्ट्र.com ला जरूर भेट द्या. धन्यवाद.